आम्ही अशा पद्धतीत अंड्याचं स्पेशल असं नाश्ता बनवलाय. शिळ्या चपातीपासून हे अंड्याचे नाश्ता बनवलाय, खूप टेस्टी होतं. मी ही रेसिपी टाकली, तुम्ही पूर्ण रेसिपी पहा, खूप आवडेल तुम्हाला. हे पहा, शिळ्या चपातीपासून. नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चपातीपासून नाश्ता बनवणार आहे. ही आहे शिळी चपाती. आपण जर शिळ्या चपात्या राहिल्या, आपल्याला कंटाळा आला की शिळ्या चपात्या खाण्याचा, तर आपण त्याच्यापासून टेस्टी असा नाश्ता बनवू शकतो. अगदी लहान मुलं पण खूप आवडीने खातील, मोठे पण खातील. त्यासाठी मी इथं 4 अंडी घेतलेत. इथे ह्या शिळ्या 2 चपात्या आहेत. आपण हे सगळे अंडे याच्यामध्ये फोडून घेणार आहोत. जशी की आपण अंड्याची पोळी बनवतो त्या पद्धतीत आपण सगळं काही याच्यात फोडून घेऊया. मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण आता ह्याच्यामध्ये ही अंडी फोडून घेणार आहोत. एक चपातीसाठी आपण 2 अंडी आपण फोडली तर 2 चपाती आपण बनवू शकतो 2 अंड्यांपासून. हे पहा, आणि आपल्याला जर जास्त अंडे यूज करायचं असेल तर आपण 2 अंड्यांपासून 1 चपातीचं पण बनवू शकतो. अशा पद्धतीने अंडी आपण फोडून घ्यायची ह्याच्यामध्ये. ह्याच आपण थोडासा कांदा टाकून घेऊया. तुम्ही याच्यात टोमॅटो पण टाकू शकता, आणि मी हिरवी मिरची टाकणार आहे. तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट पण टाकू शकता, आलं लसणाची पेस्ट पण टाकू शकता, खूप टेस्टी लागत. हे पहा, मी याच्यात थोडस जिरं टाकणार आहे, थोडीशी कोथिंबीर पण टाकते, आणि ह्याच्यातच आपण थोडस चवीनुसार मीठ टाकूया. आपण ह्याला छान हलवून घेऊया. अगदी आपण पोळी बनवतो अंड्याची, त्या पद्धतीतच आपण ह्याला छान हलवून घ्यायचं. आता छान असं तवा आपला तापलेला आहे. आता हे तव्यावरती आपण थोडस तेल टाकून घ्यायचं, पूर्ण तव्यावरती अशा पद्धतीत. आणि ह्यातच आता ही चपात्या येतात, ह्या 2 चपात्या आहेत. ह्यातली मी 1 चपाती काढून घेते. ही 1 चपाती आपण तव्यावरती अशी ठेवायची. छान हिला शेकून घेतली मी तेलावरती. आता ह्याच्यावरतीच आपल्याला हे जे अंड्याचं आपण मिश्रण तयार केलंय हे टाकून घ्यायचंय अशा पद्धतीत. खूप टेस्टी होती अशी अंड्याची चपाती आपल्याला खायला. आपण जी अंड्याची पोळी बनवून चपाती बरोबर खातो, त्याच्याऐवजी आपण असं बनवल्यानंतर पण खूप टेस्टी लागतं. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मिरची अशी अख्खी नको असेल तर तुम्ही याची वाटून पण पेस्ट बनवून टाकू शकता, किंवा लहान मुलांना तिखट जास्त चालत नाही त्यामुळे तुम्ही कट करून पण टाकू शकता. हे पहा अशा पद्धतीत. आणि आता ह्याला आपण अंड्याच्या पोळीसारखंच तेल सोडून घ्यायचं कडेने. आणि ही चपाती आपल्याला पलटी करून घ्यायची. हे पहा, थोडस कडाला उडालंय कारण अख्ख्या मिरच्या असल्यामुळं. आणि आता ह्या बाजूने पण आपल्याला तसंच करायचंय. इकडून पण आपल्याला अंड्याचं हे लावून घ्यायचंय पूर्णपणे. अशा पद्धतीत तुम्ही 2 अंड्यापासून 2 चपात्या बनवू शकता, किंवा तुम्ही जर जास्त ह्याच्यावर वतलं तर हे पूर्ण 2 अंडी तुम्ही एका चपातीला पण लावू शकता आपापल्या आवडीनुसार. खूप टेस्टी लागते अशी चपाती खाण्यासाठी. हे पहा. आणि आता आपण ह्याला पण तेल सोडून घेणार आहोत. आता ही चपाती तुम्ही सॉस बरोबर किंवा अशी खाल्ली तरी खूप छान लागते. हे पहा, छान अशी फुगते पण, एकदम पिझ्झा सारखी होते आणि अशी खूप टेस्टी लागते. आमच्या इथं तर खूप आवडते. कुणाकुणाची इथे अशी चपाती आवडती जरूर कमेंट करून सांगा. आणि अशी रेसिपी जर कोणी केली नसेल तर एकदा करून पहा, खूप छान लागतंय. ही चपाती तर भाजलेलीच आहे, ही काही कच्ची नाही, आपली शिळी चपाती आहे. आपण हिच्यापासून हे बनवलंय. आता आपण ह्याला जर तेलकडे सोडलं तर छान फुगते, आणि नाही सोडलं तरीही चालतं. जर कोण तेल कमी खात असेल तर नाही तेल सोडलं तरीही चालतं, कमी तेलावर पण होते. हे पहा किती मस्त झाली, एकदम असे एकदम असं वाटते अंड्याचीच पोळी तयार केली आहे. हे पहा, टेस्टी अशी तयार झाली.